नंतर दुसरा याचा विचार करतो आपण सर्वनाम प्रकरणामध्ये, तिसरा विचार करतो विशेषण, आणि क्रियापद आणि का. यावर आधारित आपल्याला वेगवेगळ्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. नाम ओळखायला सांगतात किंवा सर्वांना ओळखायला सांगतात किंवा संख्या विचारतात, विशेषण विचारतात, क्रियापद विचारतात किंवा काळावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. आणि समजून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या अनुषंगाने समजून आपल्याला त्याची पर्याय शोधावा लागतो आणि पर्याय शोधून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर घ्यावं लागतं. हा झाला दुसरा मुद्दा. पुढे समजून घेताना आपल्याला तिसरा मुद्दा असतो समानार्थी शब्द. आणि विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता तो विचारला. एका शब्द दिला जातो, चार पर्यायामधून त्याचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी विचारला जातो. आता हे विचारत असताना या ठिकाणी ज्या ज्या सूचना तुम्हाला दिल्या जातील त्या सूचना तुम्हाला त्याच तीन प्रकारांमध्ये विभागणी झालेली असते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कधी कधी असे इतके सोपे प्रश्न येतील, कारण इतका सोपा प्रश्न लगेच ओळखला जातो आणि त्याचं लगेच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सापडत. सोपा प्रश्न त्या ठिकाणी असतो. त्यानंतर थोडासा प्रश्न थोडा अवघड केला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडा विचार करावा लागतो आणि विचार करून आपल्याला त्या उत्तर शोधावं लागतो. त्यानंतर त्याची काठिण्य पातळी जास्त वाढवली जाते आणि मग जास्त काठिण्य पातळी ज्या वेळेस येते, कठीण प्रश्न येतो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि हा कोणता शब्द आहे, हा आहे का, हा आहे दुसरा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सूचना अवलोकन करताना समजून घेताना त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. आणि हा विचार करत असताना आपण आपलं जे पूर्व ज्ञान असत, आपल्याला जी माहिती असते, जे आपण अभ्यासलेलं असतं, वाचन केलेलं असतं किंवा त्याचा अर्थ समजून घेतलेला असतो, त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी तो पर्याय शोधून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं असत. सर्वात महत्वाचं असतं का सोपं आलं म्हणून आपण काही करतो आणि ती घाई आपल्याला कधी कधी संकटात नेते. आपण ज्या जो पर्याय आपल्याला नोंदवायचा असतो तो नोंदवण्याऐवजी आपण दुसऱ्या पर्यायाकडे त्या ठिकाणी जातो आणि तो पर्याय त्या ठिकाणी आपण नोंदवतो आणि त्या ठिकाणी सोप्या गोष्टीची चूक आपण त्या ठिकाणी करतो. त्यामुळं जसं आपण उत्तर लिहितो, सोपं जरी उत्तर आलं तरी घाई गडबड न करता शांततेत उत्तराच समजून हेच उत्तर आहे आणि त्याचा पर्याय संबंधित ज्या प्रश्नाचा उत्तर आहे त्या क्रमांकाच्या समोर त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हे करत असताना हे आपण त्याकडे लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी सूचना पालनाचा संबंध लक्षात घेत असताना पुढचा तिसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, सॉरी चौथा मुद्दा घेणार आहोत, म्हणी आणि वाक्प्रचार. म्हणी व वाक्प्रचार यासाठी आपल्याकडं म्हणी आणि वाक्प्रचार यांचं संकलन असलं पाहिजे, याची माहिती असली पाहिजे, त्याची अर्थ माहिती असली पाहिजे. आणि जर आपल्याला तसं जर माहिती असेल, त्या म्हणी माहिती असतील, वाक्प्रचार माहिती असेल, तर त्या आपल्याला त्या ठिकाणी उत्तर शोधण्यासाठी त्या ठिकाणी सुलभता येते, सोपं जातं. यानंतर पाचवा जो मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत सूचना पालन करताना तो आहे काही अक्षर समूह देतात आणि त्या अक्षर समूहापासून आपल्याला त्या ठिकाणी शब्द तयार करावा लागतो. अक्षर समूहापासून शब्द तयार
आपल्याला जे अक्षर देतात तर ती अक्षर मागे पुढे लिहिलेली असतात, त्याचा कोणताही क्रम नसतो आणि त्या सर्व अक्षरांना जुळवून आपल्याला या ठिकाणी काय करावा लागतो, एखादा शब्द तयार करा आणि तो शब्द त्या पर्यायामध्ये दिलेला असतो किंवा त्या पर्यायामध्ये तो शब्द तयार झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे ते आपल्याला सांगावं लागतं. त्याच्यात दोन बाजू करतात, डाव्या बाजूकडून कोणते आहे या ठिकाणी समजा विचारताना सुद्धा क्रम विचारतात, ही डावीकडे आणि ही बाजू जी असते उजवीकडे, ह्या बाजू सुद्धा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. म्हणजे जर ही आपण ओळखली तर आपल्याला तो क्रम त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिता येईल. म्हणजे या ठिकाणी तो क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर पुढचा आपण सहावा मुद्दा लक्षात घेणार आहोत, शब्दात किंवा वाक्यात, शब्दात किंवा वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येईल, विशिष्ट अक्षर किती वेळा येईल. आता तुम्हाला सांगितलं जे अक्षर समूह आहे ह्या अक्षर समूहातून आपण ज्या शब्द तयार करतो तो शब्द या ठिकाणी तयार करताना या ठिकाणी आपल्याला जो शब्द तयार झाला किंवा जे वाक्य तयार झालं शब्दापासून वाक्य तयार करायचं असतं कधी कधी, हे वाक्य तयार झालं तर त्याचा अक्षराचा किती वेळा आले हे आपल्याला याच्यामध्ये ते मोजावं लागतं आणि ते मोजल्यानंतर त्याची संख्या आपल्याला त्या उत्तराच्या पर्याय क्रमांक त्याचा शोधावा लागतो आणि उत्तर आपण त्या ठिकाणी लिहावा लागतो. त्यानंतर आपण हे करत असताना पुढचा शेवटचा मुद्दा याच्यामध्ये बाजूमध्ये घेणार आहोत तो म्हणजे शब्दातील किंवा वाक्यातील, शब्दातील किंवा वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे. बघा आता या ठिकाणी हा सातवा मुद्दा जो आहे या अक्षराचं स्थान ठरवणं, आता मी तुम्हाला सांगितलं होतं डावीकडून उजवीकडून मध्ये मधोमध्ये आलेले हे आपल्याला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. आता या ठिकाणी डावीकडून डावीकडे म्हणजे आपली बाजू डावी आहे, आपले आपण पाहतो आपली डाव्या बाजूतून डावीकडे आणि उजवीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडून आपली जी बाजू आहे आपल्याला सुद्धा आपलं उजवी बाजू कोणती आहे आपली डावी बाजू कोणती आहे हे आपल्याला अगोदर हा संबंध आपला स्पष्ट असला पाहिजे. आणि हा संबंध स्पष्ट असेल तर तुम्ही हा डावी कडून डावीकडे आणि उजवीकडून उजवीकडे असे स्थान आपल्याला या ठिकाणी ठरवता येईल. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डावीकडून मोजायचं असत त्यावेळेस डावीकडून मोजलं गेलं पाहिजे, त्यास आपल्या डावी बाजू समजली पाहिजे. ज्यावेळेस उजवीकडून मोजायचंय त्यावेळेस उजवीकडून आपल्याला आपल्याला ते मोजता आलं पाहिजे. या ठिकाणी हे करत असताना अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सूचना पालन करताना या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आता ह्या गोष्टी कशा लक्षात घेणार आहोत हे आपण आता उदाहरणाच्या स्वरूपात या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पवन सर आवाज येतोय व्यवस्थित? पवन सर हो येतोय सर, येतोय.
ओके, तर आपण आता संबंध स्पष्ट करताना तर ह्या बाबींचा आपण या ठिकाणी विचार करून सूचना पालनाची काही उदाहरणे या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण घेऊया. ऑफ नाही कर या अक्षरमाले र. आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावा लागेल प्रश्न काय आहे. तिथं अक्षर दिलेले वेगवेगळ्या प्रकारची, मग आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं लागेल. या अक्षरमाले र अक्षराच्या अगोदर राहता अगोदर प हे बी कळलं पाहिजे. कोण कोणती अक्षर दिलेले आहे, कधी सांगितलेलं आहे, ठिकाण कोणतं घेतलेलं आहे, अगोदर किती वेळा आले आहे. आता मी लिहिताना विद्यार्थ्या लगेच पाहिलं असेल आणि प्रश्न वाचण्याची लगेच घाई केली असेल आणि उत्तर देण्यासाठी लगेच तयार असतात. परंतु या ठिकाणी विचार केला पाहिजे का आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय र अक्षर. र अक्षर आता हा मुख्य अक्षराला र, मग र अक्षराच्या पुढे अगोदर सॉरी अगोदर र अक्षराच्या अगोदर प अक्षर. आता बघा मुख्य प्रश्न काय र प्रश्न र अक्षर किती वेळा आला विचारला असं सोपं झालं असत. लगेच आपण ओरले असते, लगेच रची आपण त्या ठिकाणी संख्या लिहिली असते. परंतु या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पुढचा प्रश्न आला र अक्षराच्या अगोदर. आता र अक्षर शोधावं लागेल, त्याच्या अगोदर प अक्षर आलंय का हे पाहावं लागेल. मग आता मी पाहिलं इथं इथं आलं त्याच्या अगोदर म्हणजे पहिलं अक्षर त्याच्यात है का नाही. नंतर म्हटल्यानंतर त्याच्या पुढचं अक्षर किंवा नंतरच म्हटलं असतं त्याच्या पुढचं अक्षर त्या ठिकाणी पाहावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी अगोदर हा शब्द खूप महत्वाचा आहे. अगोदर म्हणजे त्याच्या पुढे पहिल्यांदा अगोदर इथं मी पाहिलं हा र आहे, इथं रच्या अगोदर हा प आला म्हणजे ही एक जोडी या ठिकाणी आपली झाली. म्हणजे या ठिकाणी पर असं ज्या वेळेस येतील तर परचे किती वेळा जोड्या आल्या हे त्या पाकळ्यात पाहावं लागेल. पुन्हा पुढे गेलो मी ल द य नाही इथं र आलं रच्या अगोदर पाहिजे. हा बरोबर रेमन सर एक मिनिट, तुमचा तो स्क्रीन शेअर केलेला मोबाईल स्क्रीन शेअर बंद केला तरी चालेल, म्हणजे तो रेकॉर्डिंग मध्ये फक्त तुमची स्क्रीन येईल. अरुण तो लॉग झालाय, लॉग आलाय ते काही दिसत नाही, त्याच्यापेक्षा फक्त तुमची स्क्रीन दिसू दे, ते छान दिसते. तर
या ठिकाणी पहिला आपण जोडी शोधली, या ठिकाणी दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी दिसली आपल्याला. त्यानंतर न ट क परत इथं आहे, इथं इथं एक जोडी आली, नंतर ध न, नंतर इथं परत प र, इथं र आलाय, त्याच्या अगोदर प आलाय, ज व, याच्यामध्ये आता आपल्याला ही एक जोडी दिसली, ही दुसरी जोडी दिसली, ही तिसरी जोडी दिसली आणि ही चौथी जोडी दिसली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर या ठिकाणी पर्याय वेगवेगळे असतील तर हे चार हे उत्तर याच या ठिकाणी जो पर्याय असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. हे करत असताना या ठिकाणी एवढी आपल्याला घडतो, या ठिकाणी ज्या वेळेस आपण प्रश्न वाचतो त्यावेळेस आपली वाचनाची गती ही गती जास्त असली पाहिजे, त्याचं कारण आहे आणि ती अचूक असली पाहिजे. कारण आपल्याला मोजक्या वेळेमध्ये आपल्याला हा सर्व पेपर सोडायचा असतो आणि त्यासाठी जास्त वेळ त्या ठिकाणी वाया घालणं योग्य नाही. पण आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून मी जास्त वेळ घेतोय, परंतु तुम्ही ज्या वेळेस घेता त्यावेळेस तुम्ही फक्त ह्या अक्षरावर नजर मारता आणि मुख्य प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्ही रस अक्षरच्या अगोदर व तुम्ही लगेच त्या जोड्या काढता आणि त्या पर्यायातून समजा या ठिकाणी पर्याय एक असेल, चार असेल, तीन असेल, दोन असेल, तर तुम्ही लगेच जो दोन नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी त्याला गोल करणार आहे, म्हणजे जास्त वेळ त्या ठिकाणी घालायचा नाही. तर अशा प्रकारे हा एक आपण अक्षराचा पाहिलं. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहू. दुसरं उदाहरण पाहताना आपल्याला या ठिकाणी आता आपण जे जे मुद्दे आपण विचारात घेतले त्या मुद्द्याला अनुसरून काही या ठिकाणी मी उदाहरण त्या ठिकाणी घेतोय. तुमच्याही लक्षात येईल का सागर या शब्दासाठी शब्दासाठी सारख्या, बघा आता सारख्या अर्थाचा शब्द बोलता. याच्यामध्ये पर्याय असेल एक तलाव, दोन भास्कर, तीन जलधी, जलधी आणि चार जलाशय. आता ज्यावेळेस ह्या प्रश्नाचा विचार करताना आपण सारख्या, आता सारख्या सारखा शब्द तर गेला नाही, आपला समानार्थी किंवा विरुद्धार्थी आपण म्हणतो सर्वसाधारण तेच आपल्याला माहिती होते. तर या ठिकाणी सारख्या ह्या शब्दावर आपला लक्ष गेलं पाहिजे आणि सारख्या म्हणजे समानार्थाचा शब्द, सारखा, समान, समानार्थी अशा प्रकारचे शब्द आले का समजायचं हे समानार्थी शब्द आहे, विरुद्ध त्याच्या विरुद्ध शब्द असं जर आलं तर विरुद्धार्थी शब्द, हे या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. आता ज्यावेळेस सागर, सागर म्हणजे आपल्याला माहिती समुद्र, खाली पर्याय पाहिल्यानंतर समुद्र काय आपल्याला दिसत नाही, मग हा तलाव, तलाव तर मला वाटत नाही, भास्कर जलधी जलाशय, जलाशय समजा आपल्याला वाटत नाही, पण आपण आलो नंतर आता भास्कर आणि जलधी याच्यावर आपण येऊन आलो,
अरे भाषा सुद्धा कधी कधी वाटतो नवीन शब्द आहे, कशाला म्हणतोय, कधी कधी आपण गडबड हे काय होतो गोंधळून जातो, गडबडून जातो, आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपण उत्तर समजतो. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सागर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा शब्द त्यांनी त्या ठिकाणी समानार्थी दिलाय, आणि मग तो या ठिकाणी याचं जर उत्तर पाहिलं तर तो जलधी आहे. म्हणजे असे अनोळखी शब्द घेऊन सुद्धा फसवलं जातं. त्यावेळेस थोडं शांत विचाराने या ठिकाणी जल लिहिलेलं आहे आणि धी जलधी म्हणजे या ठिकाणी समुद्र. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 3 हा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी 3 क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी आपण आपल्या उत्तर सूचीमध्ये अचूक प्रश्न क्रमांकासमोर त्या ठिकाणी ते उत्तर नोंदवलं पाहिजे. शिष्यवृत्तीची परीक्षा देताना एक महत्वाचा विचार आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, का ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो कधी कधी एखादा प्रश्न आपल्याला सोपा जातो त्याचं उत्तर पटकन आपण त्या ठिकाणी नोंदवतो, त्यानंतर काही प्रश्न आपल्याला थोडे अवघड असतात मग त्याचा विचार आपण नंतर करायला जातो आणि त्यावेळेस आपण तो प्रश्न सोडून देतो. परंतु पुढचा प्रश्न सोडवताना त्याचं उत्तर आपण कधी कधी त्या सोडवलेल्या जो प्रश्न आला नाही त्याचं उत्तर नोंदवायचं, आपण नंतर नोंदवणार आहोत किंवा त्याच्यावर नंतर विचार करणार आहोत त्याच्यावरच नोंदून आपण आपली चुक आणि तिथून पुढे चुका होण्याला सुरुवात. म्हणजे सोपं म्हणून सुद्धा मग म्हणतो आपण म्हणतो की परीक्षा पेपर खूप सोपं होता, परंतु परीक्षेनंतर जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपले मार्क कमी येतात. मग ह्या तांत्रिक चुका त्या ठिकाणी आपल्याकडून होतात. म्हणून कधीही ज्यावेळेस आपण प्रश्न ज्यावेळेस सोडवायला घेतो त्याचा प्रश्न क्रमांक आणि त्याचा पर्याय क्रमांक ह्या दोन गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. प्रश्न क्रमांक 14 मी सोडवतोय आणि 14 उत्तर या ठिकाणी 3 आहे तर तिसऱ्याच क्रमांकाचं वर्तुळ त्या ठिकाणी आपलं रंगून झालं पाहिजे. जो सोडवलाय त्याला कायमचं तिथं मोकळं ठेवा, शेवटी त्याचा विचार करा, परंतु पुढे जात असताना योग्य प्रश्न क्रमांकावर आपण त्या ठिकाणी विचार. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला फसवण्याची शक्यता असते. मग आपण त्यावेळेस तो प्रश्न जितक्या समजून म्हणून वाचला पाहिजे तसंच उत्तराचे पर्याय सुद्धा त्या ठिकाणी समजून वाचले पाहिजे. जर उत्तराचे पर्याय कधी कधी उत्तरातून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतं का आपल्याला त्याचं उत्तर काय काढायचंय, त्याचं काय उत्तर आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं पुढचं एक उदाहरण घेऊ, प्रभात फेरी. या शब्दातील अक्षरापासून, आता अक्षरापासून म्हणजे प्रभात फेरी या शब्दाचे जे अक्षर आहे त्यापासून किती 2 अक्षरी शब्द तयार होतील. आठ, सात, सहा, पाच. ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेस लगेच उत्तराकडे जाऊन अंदाज घेऊन उत्तर त्या ठिकाणी द्यायचा विचार करायचा नाही, कारण आपल्याला कच्चं काम करण्यासाठी जागा असते किंवा शेवटी कोरे पानं दिलेले असतात, त्या कोरे पानावर थोडस आपलं रफ वर्क सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे. मग लगेच गतीने त्या ठिकाणी आपण शब्द पाहिले पाहिजे. प्रभा समजा हा शब्द प्रभा, दुसरा शब्द केला इथं फेरी,
थिरी गतीने केलं पाहिजे. नंतर प्र आणि त जर घेतला तर प्र हा एक शब्द तयार होईल. त्यानंतर भा आणि री हे दोन घेतले अक्षर तर भारी है का नाही, लय भारी असं म्हणतो आपण, तसं भारी शब्द तयार होईल. आणि आपण आपल्याला आवडतो तो भात, तिथं भातच आहे लगेच, भात हा शब्द, काही शब्द तिथंच एका मागे एक येतात भात. नंतर या ठिकाणी हा र घेतला आणि त घेतलं तर रीत हा एक शब्द तयार होईल, रीत. त्यानंतर त आणि री तरी है का नाही, तरी हा एक शब्द होईल. आता होईल का मला वाटतं आता एवढे शब्द या ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे बरं. प्रभा, फेरी, प्र, भारे, भात, वीर आणि तरी. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा आणि सात, सात अक्षर शब्द तयार झाले, दोन अक्षरे. आता हे सात शब्द तयार झाल्यानंतर पर्याय मध्ये बघा, म्हणून पहिला आठ आहे, दुसरा सात आहे, तिसरा सहा आहे, पाच आहे, म्हणजे आपला हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि हा सात पर्याय या ठिकाणी आपल्याला बरोबर त्या प्रश्नाच्या क्रमांकासमोरच्या दुसऱ्या वर्तुळाला त्या ठिकाणी आपल्याला गोल त्या ठिकाणी रंगवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कच्चं काम सुद्धा गतीने त्या ठिकाणी करून आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधता येईल. आणि ते उत्तर शोधल्यानंतर त्या प्रश्न क्रमांकासमोर जाऊन आपल्याला त्या उत्तर क्रमांकाचा गोल गोल त्या ठिकाणी करायचा असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा शब्दामध्ये दोन अक्षरी कधीतरी तीन अक्षरी या ठिकाणी शब्द विचारले जातील, ते त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचे. या ठिकाणी आता काही शब्द किंवा वाक्य याच्यावर फार प्रश्न असतात, तर ही ते पण आपण पाहूया. हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिव बाणे तलवार घातलेली, याच मराठी वरी ही एक काव्यपंक्ती. या काव्यपंक्ती आता इकारांत शब्दापेक्षा, आता बघा बघा, शब्दापेक्षा अकारांत अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहे याच्यामध्ये पर्याय एक तीन ने जास्त, दुसरा तीन ने कमी,
दोनने जास्त दोनने चार पर्याय बघा. आता असे प्रश्न जे असतात ते वेळ खाऊ असतात, कारण दोन ओळी वाचायच्या, त्याच्यानंतर प्रश्न वाचायचा, अर्थ समजून घ्यायचा, त्यावेळेस आपल्या वाचनाची गती ही जास्त असली पाहिजे. वाचन करताना समजून घेण्याची गती सुद्धा आपल्याला आपण वाढवावं लागेल, लगेच समजून घेतलं पाहिजे. हीच मराठी इच्छा मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवमाने तलवार घासली याच मराठीवरी. या काव्यपंक्ती आता हा झाले दोन काव्यपंक्तीच्या ओळी. त्यानंतर प्रश्न इथून सुरू झाला, या काव्यपंक्ती इकारांत, इथं इकारांत, इकारांत जे शब्द आहेत ते पण फक्त इकारांत शब्दांची संख्या नाही विचारली आपल्याला, इकारांत शब्दापेक्षा पुन्हा पुढचा प्रश्न आला त्याच्या अकारांत शब्द कितीने याच्यात कमी किंवा जास्त ही सांगितलं नाही. कमी अगर जास्त म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच पातळीवर तुम्हाला समजा या ठिकाणी उत्तर शोधावं लागतील. इकारांत शब्द शोधावा लागतील, अकारांत शब्द शोधावा लागतील, आणि दोघातला फरक तो कमी आहे का जास्त आहे हे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आता या ठिकाणी याचा विचार करताना इकारांत शब्द आपल्याला याच्या अनुसार शोधावा लागतील. इकारांत शब्द, इकारांत शब्द आपण या ठिकाणी शोधूया. पहिला शब्द आहे या ठिकाणी मराठी, नंतर दुसरा आहे बदली, बदली नंतर पुढचा आहे ज्ञानेश्वरी, त्यानंतर पुढचा आहे घासली, त्याच्या पुढचा आहे मराठीवरी. म्हणजे असं पाहिलं तर एक दोन, एक दोन तीन चार आणि पाच, इकारांत पाच शब्द या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर पुढचा विचार करावा लागेल आपल्याला अकारांत. अकारांत मध्ये या ठिकाणी विचार करताना या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी हीच, त्यानंतर तलवार, नंतर याच, किती शब्द आले हे तीन. इकारांत शब्द आले पाच, अकारांत आले तीन, आणि हे दोघांचा फरक काढला तर दोन आहे. आता दोन फरक आला पण फरक कमी का जास्त हे सुद्धा सांगायचं आपल्याला. म्हणून इकारांत जास्त आहे आणि अकारांत कमी आहे, म्हणजे तर दोनने कमी या ठिकाणी हा पर्याय आपल्याला. म्हणजे इकारांत शब्द कितीने कमी आहे, इकारांत शब्द अकारांपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी इकारांत शब्द अकारांत पेक्षा दोनने कमी आहे का जास्त आहे, दोनने जास्त आहे. तर तिसरा पर्याय या ठिकाणी आहे जास्त आहेत अकारांत शब्द, इकारांत शब्द अकारांत पेक्षा दोनने या ठिकाणी काय आहे जास्त आहे. म्हणजे असे प्रश्न त्या ठिकाणी येतात आणि यामध्ये आपल्याला बरस समजून घेऊन त्याचं उत्तर या ठिकाणी शोधावं लागतं. बघा इथं इकारांत शब्द शोधले त्याची संख्या काढली, अकारांत शब्द शोधले त्याची संख्या काढली, आणि दोघातला फरक हा दोन आला, म्हणजे इकारांत शब्द अकारांत पेक्षा दोनने काय आहे या ठिकाणी जास्त आहे. हा तिसरा पर्याय या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावर म्हणा किंवा शब्दाच्या
उपसर्ग प्रत्यय याच्यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. पुढे आपण या ठिकाणी जाऊया. तो या ठिकाणी पुढचे शब्द प्रश्न पाहणार आहोत. प्रजा हित दक्ष ज्ञान वर्ध ज्ञानवर्धक रक्षण करता वृक्ष स्वतंत्र या शब्दामध्ये जोडाक्षरे किती आहे? सुरुवातीच सांगितलं मी समजून घेणे त्याच्यामध्ये विचारला किती सोपा दिसतो हा. फक्त जोडाक्षरे या ठिकाणी आपल्याला मोजायची. आता जोडाक्षर मोजायची किती आहे तर यामध्ये आपल्याला पर्याय आहे 9, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा आहे 5, चौथा आहे 8. तर या ठिकाणी आपण जोडाक्षरे या ठिकाणी मोजणार आहोत. आता या ठिकाणी पहिला विचार केला तर प्रजा हित दक्ष प्र हा एक आहे जोडाक्षर आहे. त्यानंतर आपण क्ष आणि ज्ञाला जोडाक्षर मानत नाही किंवा लक्षात राहत नाही आपल्याला हे जोडाक्षर आहे हे लक्षात ठेवा. क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहे म्हणून या ठिकाणी क्ष सुद्धा काय आहे जोडाक्षर आहे. नंतर ज्ञ आला इथं हा ज्ञ एक आहे. नंतर जो रफार असतो तो पण असतो. त्यानंतर क्ष आला परत. नंतर करता परत आला वृक्ष. आता या ठिकाणी वृक्षामध्ये उरून हा काही जोडाक्षर नाही त्याला मोजायचं नाही. पण क्ष आहे याच्यामध्ये बघा क्ष ज्ञ जास्त आले म्हणजे जिथं आपण चुकू किंवा आपण तिथं आपण या अक्षर सोडून देऊ जोडाक्षर नाही म्हणून असे शब्द जास्त आले. त्यानंतर स्वतंत्र मध्ये स्व हे असे लक्षात येतात आणि त्र आहे म्हणजे अशा प्रकारचा जर याला विचार केला तर हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा सहावा सातवा आठवा आणि हा नववा म्हणजे नऊ या ठिकाणी जोडाक्षर आहे. बघा या ठिकाणी हे अक्षर देताना एकामध्ये दोन अक्षर जोडाक्षर आहेत त्यामध्ये दोन अक्षर सारखे दिसणारे या ठिकाणी वृक्ष पाहिलं तर दोन्ही अक्षर आपल्याला असं वाटतं की जोडाक्षर आहे परंतु या ठिकाणी एकच अक्षर जोडाक्षर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी विचार केला तर नऊ जोडाक्षर म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हा त्या ठिकाणी आलेला आहे. जे जोडाक्षर घेत असताना आपल्याला आपला संबोध स्पष्ट झालेला पाहिजे कोणती अक्षर जोडाक्षर असतात कोणती जोडाक्षर नसतात तर हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला ही संख्या मोजणं या ठिकाणी सोपं जाणार आहे. आणि म्हणून नुसतं सराव सुद्धा महत्वाचा असतो आणि हा सराव करणं करताना आपला जर संबोध स्पष्ट नसेल तर तो संबोध आपण स्पष्ट करून घेतला पाहिजे. संबोध स्पष्ट करणं खूप महत्वाचं असतं कारण संबोध स्पष्ट केल्याशिवाय आपण त्या उत्तराकडे किंवा त्या उकलाकडे जाता येत नाही. आता आपण पुढे जाऊ.
पुढील होता घेतला होता आपण का काही शब्द देतात आणि त्याच्यामध्ये शब्द अक्षर देतात, अक्षर देऊन काही शब्द तयार करायला होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्रमांक किंवा पुढचं मागचं पहिलं शेवटचं अक्षर त्या ठिकाणी विचारतात. याच्यावर आधारित आपण एक प्रश्न घेऊया. खालील पर्यायातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द उलट प्रमाणे दिल्यास पहिले अक्षर कोणतेही पहिल्या अक्षर दिले त्यांनी या ठिकाणी ज गा पर्याय येईल पहिला आणि तसंच आहे पर्याय पण ज गा गा दुसरा ज तिसरा आणि चौथा थोडा मागे पुढे क्रम केला तर आपल्याला ते शब्द बनवून सोपं जातो. परंतु थोडं जास्त मागे पुढे जर अक्षर केले तर तो शब्द आपल्याला अक्षर जुळून त्याचा शब्द तयार करायला थोडं कठीण जातं. म्हणून थोडं शांत ते त्या विषय शब्द अक्षरावर ग ज गा द बा आपण थोडा त्याच्यावर विचार केला पाहिजे. मागे पुढे त्या सगळ्या अक्षरांचा क्रम घेऊन आपण या ठिकाणी विचार जर केला कधी कधी नजरेतून आपल्याला अक्षर तो शब्द कळतो, कधी कधी थोडा विचार करावा लागतो, कधी कधी काही ना तो मांडावा लागतो लिहून घ्यावा लागतो. तर तसं करण्यापेक्षा त्या ठिकाणी अजून आपण जर लक्षात घेतलं त्या ठिकाणी लक्षात जर घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी दगाबाज हा शब्द तयार द घेतला गा घेतला बा घेतला ज घेतला दगाबाज हा शब्द तयार. आता दगाबाज घेतल्यानंतर नुसतं आपल्याला या ठिकाणी कोणता शब्द तयार करायचा नाही तर आपल्याला या ठिकाणी बुलट क्रमाने लिहायचं. बघा आकलन हा तसा सोपा भाग आहे म्हणून याची काठिण्यपातळी कशी वाढवली जाते. अगोदर शब्द तयार केला, शब्द तयार केल्यानंतर तुम्हाला हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. अर्थपूर्ण म्हटलं जात अर्थ निघला पाहिजे नाही तर कोणत्या शब्द तयार केला त्याचा क्रम लिहिला चालणार नाही. अर्थपूर्ण शब्द दगाबाज मग आता काय करायचं पुढे तुम्हाला परत बुलट क्रमाने बुलट क्रमाने पण लिहायचंय. उलट क्रमाने उलट क्रमाने या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर ज अगोदर येईल ज इकडे येईल एक नंबरला दोन नंबरला बा येईल आणि नंतर बा गा आणि द उलट क्रमाने लिहिला उलट क्रमाने ज बा गा द येईल यात पहिले अक्षर कोणतं येईल त्याचं पहिलं तिसरं शेवटचं सुरुवात म्हटलं तरी असतं ते पहिलं झालं असतं शेवट म्हणलं असतं तर द आलं असतं. परंतु आपल्याला पहिलं विचारलं आणि पहिलं अक्षर आपलं या ठिकाणी पहिल्याच उत्तरामध्ये त्या ठिकाणी आहे म्हणजे आपला पर्याय काय ज ज अक्षराचा पहिला क्रमांक त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं का आपल्याला त्या ठिकाणी कोणती क्रिया करायला सांगितली कोणती आपल्याला काय सूचना केलेली आहे
शब्द तयार करा अर्थपूर्ण तयार केला. उलट क्रमाने लिहा, उलट क्रमाने लिहा. कधी कधी आपण थोडी घाई करतो, म्हणजे या ठिकाणी जर पहिलं अक्षर जर म्हटलं उलट क्रमाने तर ते अर्थपूर्ण शब्दाच्या शेवटचं अक्षर असत, ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर शेवटचं अक्षर जर म्हटलं तर ते याच्यामध्ये पहिलं अक्षर उलट क्रमामध्ये असत, ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच आपल्या उत्तराकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे का आपला वाचनाची गती आपण वाढवली पाहिजे. वाचन हे अर्थपूर्ण असलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला उत्तराच्या पर्यायाकडे जाता आलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. म्हणून ज्या वेळेस आपण प्रश्नपत्रिका हातात घेतो त्यावेळेस शांत चित्ताने, शांत डोक्याने प्रश्न वाचले पाहिजे, त्याचं उत्तर काय येतं ते पाहिलं पाहिजे आणि त्या उत्तराचे पर्याय अचूक प्रश्न क्रमांकासमोर तो अचूक उत्तराचा पर्याय नोंदवला गेला पाहिजे. तर आपण पुढे जाऊया. पुन्हा या ठिकाणी पुढे एक प्रश्न घेऊया. दगड वजन गडद काही शब्द दिलेला आहे. डझन जनक नजर या सबका कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? आता या ठिकाणी दगड शब्द दिलाय, वजन दिलाय, गड दिलाय, डझन दिलाय, जनर दिलाय, नजर दिलाय, या शब्दात अभिशब्द दिले, सोपे शब्द दिले, कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा या ठिकाणी आलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी येईल. त्याच्यामध्ये पर्याय असेल ड, दुसरा आहे ज, तिसरा आहे न आणि चौथा आहे ग. आपल्याला या ठिकाणी असं ज्यावेळेस येत त्यावेळेस सर्वसाधारण कोणते अक्षर आलेले याच्यामध्ये समजा द आलेला आहे, याच्यामध्ये जास्त आलेले कोणते शब्द आहेत, त्याच्या स्थानामध्ये जर मारायचं पाहिलं तर या ठिकाणी ग दिसतंय, ग जास्त आलेला आहे, नंतर न आलेला आहे, नंतर ज आलेला आहे, जे जास्त आले त्याच्यावर विचार करा आणि ड आलेला आहे. हे चार अक्षर याच्यामध्ये जास्त दिसत आहे. ड मला इकडे दिसला फक्त म्हणून मी तो घेतला, कमी असलेली घ्यायची नाही, त्याच जास्त आपल्याला त्याच्यात सगळ्यात आपल्याला सर्वात जास्त आलेला आले हा शब्द काहीतरी अक्षर. आता हे करत असताना मी ग चे शब्द मोजली, ग एक दोन दोनच आहे इथं, दोन न इथे एक दोन तीन चार आणि पाच इथं पाच, नंतर ज एक दोन तीन आणि चार इथं आले चार, नंतर ड मध्ये इथे आला एक दोन तीन
म्हणजे ग आले दोन, न आले पाच, ज आले चार, द आले तीन. मग आता मला सर्वात जास्त वेळा लागला आले पाहिजे, याच्यामध्ये विचार केला तर पाच वेळा न आलेला आहे. एक न या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे आणि न चा पर्याय म्हणजे तिसरा आहे. हा तिसरा पर्याय या ठिकाणी माझा बरोबर आलेला आहे. म्हणजे अक्षर कोणते जास्त वेळा आले नंतर पाहिजे का बघ, जी जास्त आहे तीच घेतली फक्त मी तीन चार आणि ती मोजली. ती मोजल्यानंतर माझं असे लक्षात आलं की न जास्त. बघा ज आणि न मध्ये फक्त एकाचा फरक आहे, नंतर ज आणि ड मध्ये एकाचा आहे. ग म्हणजे सगळे दोन तीन चार पाच असे दिलेले, म्हणजे असं असतं असणच असं नाही. कधी कधी खूप जास्त फरक असेल, कधी खूप जवळचा फरक असेल. आणि मग जवळचा फरक असल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा किंवा सर्वात छोटा लहान हा असं अक्षर शोधणं घेऊन आपल्याला आवडत. म्हणून या ठिकाणी थोडं काळजीपूर्वक आपण ते मोजलं पाहिजे. काय होतं, परीक्षेचा वेळ असतो, गडबड गोंधळ आपण करतो, वेळ पुरतो का नाही पाहतो. आणि म्हणून घाईमध्ये आपण मोजण्यात चुका करतो किंवा धांदलीमध्ये आपण एखादा अक्षर सोडून देतो आणि त्यामुळे आपल्याला त्या अक्षराची संख्या त्या ठिकाणी चुकीची येऊ शकते. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी तुम्ही समजा हाही पर्याय त्याच्या मध्ये मारू शकता. किंवा तुम्ही ग घेतला, इथे एक ग आहे, तुम्ही ग सारखी की तिथे एक रेषा मारली, पुढे पुढे आला इथं आला इथं रेषा मारली. न मोजले समजा आल्यात आहे एक दोन तीन चार, आपण जसं रेषा अवलंबन करतो तसं करू शकतो, एक दोन तीन चार असं करू शकतो. म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल, जे लक्षात राहील, अशा गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण त्या संकल्पना ती संपूर्ण आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे या सूचना पालन मध्ये या ठिकाणी जे सहा सात गोष्टी आपण पाहिल्या होत्या त्या गोष्टीवर अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाते. आणि हे विचारत असताना आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला आपलं वाचन हे गतीने असावं आणि गतीने असून ते अचूक असलं पाहिजे. आणि वाचनच करताना वाचन करतानाच आपण ते समजपूर्वक वाचन केलं पाहिजे. जर प्रश्न समजपूर्वक वाचन केला तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न वाचता वाचता त्या प्रश्नामध्ये काय विचारलं ते आपल्याला त्या ठिकाणी येतं. आणि ते त्या ठिकाणी समजलं त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय उत्तर द्यायचं तर त्यावेळेस आपण आपलं प्रश्नाचं अचूक उत्तर अचूक पर्याय त्या ठिकाणी उत्तर पत्रिकेमध्ये गुंतवू शकतो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सूचना पालनावर या ठिकाणी आपण भाग पाहिलाय. काय कोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण पाहिल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण पाहत असताना त्या गोष्टीवर कोणती उदाहरणं त्या ठिकाणी येऊ शकतात हे आपण या ठिकाणी पाहिलं. मी अगोदर सांगितलं तीन घटक आहे, त्या तीन घटामध्ये सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षर. तर याच्यावर आपल्याला 8% भारांश आहे आणि 8% भारांशावर चार प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे तिन्ही घटकावर एक एक प्रश्न असू शकते आणि एखाद्या घटकाला जास्त महत्व दिलं तर त्याला दोन प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. किंवा एखाद्या घटकावर एखादा प्रश्न येऊ शकत नाही, पहिले दोन घटकाला दोन दोन विचारले जातील, दुसऱ्या दोन घटकाला दोन दोन विचारले जातील, असंही होऊ शकतं. हे प्रश्नपत्रिका काढ झाला कोणत्या याला किती भारांश दिले तो त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे सूचना पालनाचे प्रश्न सोडवताना समजपूर्वक वाचून त्याची उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित. आता आपण आकलनाच्या दुसऱ्या भागाकडे या ठिकाणी जाऊया. संख्या मालिका दुसरा जो भाग आहे तर संख्या मालिका या घटकाकडे आपण जाणार आहोत. संख्या मालिकामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस आपण जसं सूचना पालनाचा विचार केला तसंच ठीक आहे
तर संख्या मालिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला जसं आपण सूचना पालन मध्ये पाहिलं का त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची, या उपघटकामध्ये आपल्याला अंक किंवा संख्या त्यावर यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. त्याचं नावच आहे संख्या मालिक. पण ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेत येतात आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस घटकाचं नाव किंवा घटकाचं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येणार नाही. प्रश्न म्हणून आपण कोणत्या घटकाचा हा प्रश्न असेल हे आपण करतो. त्या काही प्रश्नामध्ये ओळीने मांडलेली संख्यापदे असतात. काय करतात? ओळीने संख्यापदे मांडलेली असतात. त्यामध्ये मांडणीमध्ये सम विषम विषम त्यानंतर विशिष्ट अंक विशिष्टांक असतात. नंतर वा संख्येने भाग जाणारे भाग जाणाऱ्या संख्या. नंतर आपल्या मूळ संख्या वारंवार येणारे संख्या सर्वात लहान मोठी संख्या सर्वात मोठी सर्वात लहान लगत मागे पुढे पुढे अदला बदल करून येणाऱ्या संख्या म्हणजे आपल्याला जेव्हा आपण संख्या मालिकेच ऐसे बोल कि तू कुठे और सर दिसतंय का? हो दिसतंय सर, तुमचं फळ दिसतंय व्यवस्थित दिसतंय. तर ज्यावेळेस आपण संख्या मालिकाचा विचार करतो त्यावेळेस अंक संख्या यावर आधारित प्रश्न असतात. सम विषम विशिष्ट अंक याच्यावर आधारित संख्या मालिकेवरचे प्रश्न असतात. भाग जाणाऱ्या संख्या मूळ संख्या वरोवर येणाऱ्या संख्या सर्वात लहान मोठी संख्या लगत मागे पुढे येणाऱ्या संख्या आता बदल करून येणाऱ्या संख्या किंवा एकस्थानी संख्या कोणती येते हे आपल्याला आपला संबोध पक्का पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला समजलेल्या पाहिजे.
तर आपल्याला संख्या मालिकेवर या ठिकाणी उत्तर लिहिणं सोपं जातं. कारण प्रत्येक गोष्ट समजून घेऊन त्याचं उत्तर शोधणं आपल्याला अपेक्षित असत. जर आपल्याला ती गोष्ट समजली तर आपण त्या ठिकाणी उत्तर शोधू शकतो, ती क्रिया करू शकतो, त्याप्रमाणे आपण सूचनेचं पालन करू शकतो. तर म्हणून या ठिकाणी ह्या गोष्टींचा संबोध या ठिकाणी आपल्याला आला पाहिजे. तर मग आता ह्या गोष्टीचे संबोध आपण पक्के केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जसं आपण सूचना पालन मध्ये पाहिलं, कारण काही बाबी काही उपयुक्त बाबी आपल्याला माहिती असाव्या लागतात. त्या उपयुक्त बाबी आपल्याला माहिती करून घेताना याच्यामध्ये आता काही बाबीच्या माहिती बाबी माहिती घ्यायच्या उपयुक्त बाबी. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला रोमन संख्या रोमन अंक संख्या त्याचप्रमाणे अपूर्णांक त्रिकोणी संख्या कोणांची मापे घड्याळातील वेळा ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. रोमनांक संख्या अपूर्णांक त्रिकोणी संख्या कोणाची मापे घड्याळातील वेळा. त्यानंतर दुसरा भाग याच्यामध्ये येतो तो समविषम संख्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मूळ संख्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात त्या समसंख्या मूळ संख्या ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. त्यानंतर जुळ्या मूळ संख्या सहमूळ संख्या एकच मिनिट यामध्ये समसंख्या मूळ संख्या जुळ्या संख्या हे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर सहमूल संख्या आहे त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे सध्या आपण पाढे जे आहेत ते 1 ते 20 पर्यंतचे पाढे या ठिकाणी आपल्याला माहिती असावे. त्यानंतर एकांकी संख्यांचा गुणाकार
नंतर जसे 1:23 चे पाढे आहेत तसे 1:23 चे वर्ग आपल्याला माहिती असले पाहिजे. नंतर काही अंक दिले जातात त्या अंकापासून 5 ते 6 अंकी संख्या आपल्याला तयार करता आल्या पाहिजे. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे आणि संख्यामधील लहान मोठे पान आपल्याला त्या ठिकाणी माहिती असला पाहिजे. और सर वेळ होतोय का? और सर हा सर 8:30 वाजून गेले. आता बघा तुमच्या हिशोबाने समतोल करा. एक दोन उदाहरण घेतो मग संख्या मालिकेचे. चालेल ना? चालेल सर, चालेल चालेल. तर या प्रकारे ह्या गोष्टी आपल्याला उपयुक्त बाबी आहेत. ह्या गोष्टीच आपल्याला समजल्या पाहिजे, आल्या पाहिजे. जर ह्या गोष्टी आल्या तर मग आपल्याला संख्या मालिकेच्या जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला सोडवणं सोपं झालं. कारण ज्या वेळेस आपल्याला शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं असतं त्यावेळेस आपले संबोध आपण पक्के करून घेतले पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जे संबोध आपल्याला अडचण येत असतील ते संबोध आपण त्या ठिकाणी स्पष्ट करून घेतले पाहिजे. आणि ते संबोध स्पष्ट करताना आपल्याला ही ह्या ज्या बाबी आहेत संख्या मालिकेच्या त्या आपल्याला त्या ठिकाणी आल्या पाहिजे. आता या ठिकाणी काही छोटीशी उदाहरणं पाहू. उदाहरणं पाहताना आपल्याला लक्षात येईल का या ठिकाणी कोणत्या बाबी आपल्याला आल्या पाहिजे. त्या ठिकाणी आता 2, 4, 6, 1 हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी आज अंकी कोणती संख्या ₹64,621. दुसरा पर्याय 66,412. चौथा आता 2, 4, 6, 1 असे अंक दिले. अंक तर 4 दिले आणि मोठ्यात मोठी 5 अंकी 5 अंकी संख्या विचारली. अंक तर 4 दिले म्हणून आपल्याला तर मोठ्यात मोठी संख्या विचारली. म्हणून जर याच्यात जर मोठ्यात मोठी संख्या तयार केली 4 अंकाची तर मोठा अंक 6 घेतला, त्यानंतर 4 घेतला, नंतर 2 घेतला, नंतर 1 घेतला. ही झाली 4 अंकी संख्या. पण आता 5 अंकी करायची आपल्याला. म्हणून याच्यातला जो मोठा अंक आहे तो मोठा अंक आपल्याला या ठिकाणी ठेवा लागेल. मग हा मोठा अंक घेतल्यावर 66,421 ही संख्या या ठिकाणी तयार होईल. आणि तो पर्याय म्हणजे आपला पहिला पर्याय असेल आणि तो पर्याय आपल्याला या ठिकाणी त्या उत्तरामध्ये नोंदवावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ज्या काही खाचा खुचा विचारलेल्या असतात काही प्रश्न
याच्यामध्ये दिसत नाही, परंतु ते आपल्याला आपल्याला उत्तर त्याचं सोडवावं लागतं. म्हणून अशा आपण त्या ठिकाणी उत्तर आपण सोडवले पाहिजे. त्याची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि हे प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी आता आपण एक अपूर्णांकाचं उदाहरण एक दोन उदाहरण घेऊया, कारण गणितामध्ये सराव सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. या ठिकाणी पुढे दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक पैकी सर्वात लहान सर्वात लहान छेद यांच्यातील फरक किती आहे. सात छेद तीन, सात छेद पाच, सात छेद दोन, सात छेद नऊ, सात छेद सहा. पहिला पर्याय त्याचा पहिला का पर्याय आहे दोन, दुसरा आहे पाच, तिसरा आहे चार, चौथा आहे एक. आता खाली सात छेद तीन, सात छेद पाच, सात छेद दोन, सात छेद नऊ आणि सात छेद सहा याच्यामध्ये आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. नुसतं शोधून लहान अपूर्ण शोधून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये अंश आणि छेद यांच्या मधील फरक काढायचा आहे आपल्याला. मग आता ज्यावेळेस अपूर्णांकाची विचार करतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा, ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक लहान असतो. आता जर इथे पाहिलं पहिल्याचं तीन आहे, पाच आहे, दोन आहे, नऊ आहे, छेद आणि सहा आहे, तर हा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला सर्वात त्या ठिकाणी छोटा आहे. हा छोटा अपूर्णांक आपण शोधतो. पहिलं काम केलं या ठिकाणी. दुसरं काम करायचं अंश किती आहे याच्यामध्ये, अंश आहे सात आणि छेद आहे नऊ. मग आता या दोन्हीतला फरक या ठिकाणी जर काढला तर दोन आहे, म्हणजे आपल्याला हा फरक किती आहे अंश आणि छेदचा. तर याच्यामध्ये आपला हा पहिला पर्याय या ठिकाणी आपला दिसतो, म्हणजे याचं जे उत्तर दोन आहे ते दोन या ठिकाणी आपल्याला पर्यायावर आपल्याला गोल या ठिकाणी करावा लागतो. अशा प्रकारे अनेक गोष्टी या ठिकाणी आपण आपण पाहतो. त्याचप्रमाणे मूळ संख्या असतील किंवा सहमूळ संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, यावरही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. संख्या विचारणे, संख्यांचा विचार करताना त्या ठिकाणी आपल्याला त्याचा लहान मोठेपणा असेल, मागील पुढील संख्या असतील किंवा त्याच्यामध्ये त्यांचा एकमेकाशी असणारा संबंध या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी संख्या माहितीवरची या ठिकाणी प्रश्न आपल्याला सोडवता येतात. तर या ठिकाणी आज आपण सर्वांनी या तासिकेला समजून घेतलं, काही अपरिहार्य कारणाने मी या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी तुम्हाला आणि
दुसरी गोष्ट मी वेळ पण जास्त घेतला, थोडस अवकाश घेतलं, कारण खूप घाई केल्यानंतर समजत नाही, म्हणून थोडं घ्यायचं पण थोडं समजून घेतलं, त्याचे समजण्यासाठी मी थोडासा अवकाश घेतलं. आणि आणखी उदाहरणं घेण्याची या ठिकाणी मला घ्यायची होती, परंतु वेळाअभावी या ठिकाणी मी आता थांबतो. आणि आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि या ठिकाणी मी थांबतो. पवार सर. पवार सर.